परमेश्वराने आईची रचना केली। लेखिका डॉक्टर ॲनी झॅक पुनन। एक वैयक्तिक पत्र जे तुम्ही वाचलेच पाहिजे। प्रिय मातांनो, मागील काही वर्षांपासून अनेक मातांनी मला जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे। हे पुस्तक आईसाठी लिहिलेलं आहे जिला आत्मिक मदतीची आणि प्रोत्साहनाची गरज आहे। परमेश्वराच्या एका सेवकाची पत्नी म्हणून गेल्या 30 वर्षांपासून त्याने मला कृपा पुरवली आहे। सुवार्ता सांगण्यासाठी माझे पती बऱ्याचदा घरापासून दूर असायचे। परमेश्वराच्या कार्यासाठी तडजोड न करणारा असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे आमचे कुटुंब कायम सैतानाच्या निशाण्यावर राहिलेले आहे। परंतु आज आम्ही साक्ष देऊ शकतो की आम्ही सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यावर मात केलेली आहे आणि हे केवळ परमेश्वराच्या कृपेमुळे शक्य झाले आहे। परमेश्वर तुमच्यासाठीही असेच करेल यावर तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी हे तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी सांगत आहे। परमेश्वराने माझ्यावर अनुग्रह केला आहे। मी 4 मुलांची आई आहे। आता ती सगळी मोठी झाली आहेत। फक्त परमेश्वराच्या कृपेमुळेच त्यांनी येशूला प्रभू आणि त्यांचा तारणारा म्हणून स्वीकारले आणि आज ते सगळे परमेश्वराच्या मार्गात चालत आहेत। एक तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट म्हणून मी हे लिहित नाही, परंतु एक अशी आई जिने संघर्ष केला आहे, अनेकदा अयशस्वी सुद्धा झाले, पण पुन्हा उठून ह्या शर्यतीत पुढे निघाले आणि माझ्या लक्षात आलं की जीवनातील सर्व कठीण प्रसंगी परमेश्वर खरोखर संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो। स्तोत्रसंहिता 46:1 प्रमाणे। एक मेडिकल डॉक्टर असल्यामुळे मी या पुस्तकाच्या शेवटी काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत। एक सर्वात महान गोष्ट जी तुम्ही तुमच्या मुलांकरता करू शकता ती म्हणजे तुम्ही त्यांना परमेश्वराच्या मार्गात चालायला शिकवू शकता, जेणेकरून ते प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतील आणि ह्यामुळे हे सुनिश्चित होऊ शकेल की तुम्ही आणि तुमची मुले एकत्रितपणे सार्वकालिक जीवन व्यतीत करू शकाल। जेव्हा तुमची मुले लहान असतात तेव्हाच तुम्ही तारण प्राप्त करण्यासाठी त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे, कारण एकदा का ती मोठी झाली की कदाचित ती लहान असताना जसा प्रतिसाद देण्यास तयार असत तसा प्रतिसाद देणार नाही। एका लहान लेकराला नेहमीच रात्रीच्या वेळी त्याची आई जवळ हवी असते, म्हणून जेव्हा आपण आपल्या लेकराला बिछाण्यावर झोपवतो तेव्हा लगेच तिथून निघून जाण्याची घाई करू नये। प्रत्येक लेकरासोबत व्यक्तिगतरित्या काही वेळ व्यतीत करावा किंवा सगळ्या लेकरांना एकत्र घेऊन त्यांच्याशी परमेश्वराच्या बाबतीत बोलावे। झोपायच्या वेळी लहान लेकरे नेहमीच आत्मिक गोष्टींसाठी खूप छान प्रतिसाद देतात। त्यांच्यासाठी प्रभूची गीते गा, उदाहरणार्थ जसा मी आहे निराधार, देवाच्या प्रिय कोकरा वगैरे। नंतर त्यांना एक लहान गोष्ट सांगावी, येशूने सांगितलेला एखादा दृष्टांत किंवा गोष्टीच्या पुस्तकातील काही गोष्टी सांगाव्यात आणि मग त्यांच्यासोबत ह्या प्रकारे प्रार्थना करावी। प्रिय प्रभू येशू, आजच्या दिवसासाठी मी तुझे आभार मानतो की तू आम्हाला जेवण दिलंस, चांगलं आरोग्य दिलंस, चांगले आई वडील भाऊ बहीण दिलेस आणि खूप काही चांगल्या गोष्टी देऊन आशीर्वादित केलंयस। कृपा करून माझ्या सर्व पापांची क्षमा कर आणि तुझ्या रक्ताने जे तू कालवरीच्या क्रूसावर माझ्यासाठी सांडले आहेस त्याने माझं हृदय शुद्ध कर। प्रभू येशू माझ्या हृदयात ये आणि आजपासून मला तू तुझे मूल बनव। माझी प्रार्थना ऐकलीस म्हणून धन्यवाद देतो। येशूच्या नावाने मागतो, आमेन। जी लहान लेकरे
परमेश्वराचे भय मानणाऱ्या परिवारात वाढतात ती अशी प्रार्थना बऱ्याच वेळा करतात, परंतु कधीतरी जेव्हा त्यांची स्वतःची काही गरज असेल तेव्हा ते ती प्रार्थना मनापासून करतील आणि मग त्यामुळे ते परमेश्वराशी जोडले जातील आणि त्यानंतर ती फक्त तुमची मुले नसतील तर ती परमेश्वराचीही मुलं होतील आणि तो तुमचा सगळ्यात मोठा आनंद असेल. डॉक्टर ॲनी झॅक पुनेन, ऑक्टोबर 1998.